नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. महाडच्या चवदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह 20 मार्च 1927 रोजी झाला. त्यानंतर हा दिवस समता दिन तसेच सामाजिक सबलीकरण दिन म्हणूनही साजरा केला जातो. त्याला 95 वर्षे पूर्ण होत आहेत. त्याअंतर्गत क्रांतीभूमी विचार मंच आणि माजी नगरसेवक दिवंगत MM जाधव प्रतिष्ठानच्या सौजन्याने महाड येथे आलेल्या 3000 नागरिकांना रायगड जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव यांनी भोजन आणि पाणीचे वाटप केले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. यावेळी लक्ष्मण जाधव, योगेश साळवे, प्रशांत जाधव, मधुकर जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. JNPT बंदरातून रक्तचंदनाच्या बंदीनंतर आता चीनच्या खेळण्यातील ड्रोनच्या तस्करीला सुरुवात झाली आहे. नावाशेवा सीमाशुल्क विभागाच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी इंधन पंपाच्या नावाने आयात करण्यात आलेल्या 1200 ड्रोनचा साठा एका कंटेनरमधून ताब्यात घेतला आहे. तस्करी मार्गाने आयात ड्रोनची किंमत सुमारे 5 कोटींच्या घरात आहे. याआधीही DRI विभागाने 36 ड्रोनचा साठा जप्त केला होता. साहित्य साधना या समूहाच्या वतीने साहित्य वसंतोत्सव या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. नवीन पनवेलमधील सिडको उद्यानातील खुल्या रंगमंचावर हा कार्यक्रम शनिवारी झाला. समूहाचे प्रवर्तक शंकर आपटे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यामध्ये स्वर्गीय लता मंगेशकर आणि सिंधुताई सकपाळ यांना शब्दसुमनांजली देण्यात आली. तसेच व्यक्तिचित्रण, कथा, अलग, ललित, कविता, विडंबगीत अशा अनेक साहित्यकृतींचं सादरीकरण ज्येष्ठ आणि नवोदित साहित्यप्रेमींनी केलं. या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग रहिवासी संघाचे अध्यक्ष केशव राणे, रॉयल एज्युकेशन असोसिएशनच्या संस्थापक नाझदीन पालेकर, झाकीर पालेकर उपस्थित होते. घे भरारी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष कांचन मंदार आसरकर यांच्या कार्याची दखल घेत स्वप्नल फाउंडेशनतर्फे त्यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. पुणे येथे हा सोहळा संपन्न झाला. माजी पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी स्वप्नल फाउंडेशनचे अध्यक्ष दत्ता कोहिनकर, उपाध्यक्ष रवी सावंत, सचिव अनिल भुजबळ, सुनील हिरुरकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. खारघर येथे होळीनिमित्त शाश्वत फाउंडेशनच्या अध्यक्षा बीना गोगरी आणि जयेश गोगरी यांनी होली मिलन आणि हास्य कवी संमेलन शनिवारी आयोजित केले होते. या कार्यक्रमात कवींनी आपल्या विनोदी कवितातून पर्यावरण जागृतीचा संदेश उपस्थितांना दिला. या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह विठ्ठलराव कांबळे, भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पनवेलमध्ये 2 मोटरसायकल चोरी झाल्याची घटना घडली आहे. गणेश चिकणे यांची 1.25 लाख रुपये किमतीची यामाहा R15 ही करंजाडे येथील साई कमल बिल्डिंगच्या पार्किंगमधून चोरी नेली आहे. तर दुसऱ्या घटनेत अंकित शर्मा यांची 40,000 रुपये किमतीची मोटरसायकल ही महेश भवन येथून चोरट्यांनी लंपास केली आहे. या दोन्ही चोरीच्या घटनांची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. पेण कोंबडपाडा येथील मंडळातर्फे होळी महोत्सव यावर्षीही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात महिलांसाठी आयोजित केलेल्या पैठणीच्या खेळात नम्रता जुईकर विजयी झाल्या असून त्यांचा मान्यवरांच्या हस्ते पैठणी देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील, सचिन चिगवण, अजय क्षीरसागर, संजय पाटील, ज्योती म्हात्रे, सुप्रिया चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. को
कोविशिल्ड लसीच्या दोन्ही डोसमधील अंतर कमी करण्याची शिफारस NTGI ग्रुपने केली आहे. कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर सध्या 12 ते 16 आठवडे इतके आहे. यामध्ये घट करून कोविशिल्ड लसीचे दोन डोसमधील अंतर 8 ते 16 आठवडे करण्याची शिफारस करण्यात आली आहे. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आत्तापर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे 181 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. शनिवारी दिवसभरात 15,34,444 डोस देण्यात आले आहेत. वासुदेव सेवा मंडळ तसेच स्वराज्य मित्र मंडळाच्या वतीने खोपोली येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला रक्तदात्यांनी चांगला प्रतिसाद दिला असून 37 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. समर्पण रक्तपेढी मुंबई यांच्या सहकार्याने हे शिबिर राबवण्यात आले होते. यावेळी वासुदेव सेवा मंडळाचे किशोर ओसवाल, संदेश पवार, चंद्रशेखर सोनी, स्वराज्य मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, उपाध्यक्ष आकाश क्षीरसागर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. नेरळ येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या माध्यमातून आयोजित शिबिरात 170 रुग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबिराचं उद्घाटन उत्सव समितीचे अध्यक्ष राहुल भाटकर आणि रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे प्रशासकीय अधिकारी रमाकांत तरे यांच्या हस्ते झाले. यावेळी समितीचे उपाध्यक्ष देवेंद्र दाभने, प्रथमेश खाटे, सचिव प्रीतम गोरी यांच्यासह पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. महाड येथील 14 तळ्याचा पाणी संग्रामाचा स्मृती दिन रविवारी होता. त्यानिमित्त महाड भाजपचे जिल्हा सरचिटणीस बिपिन मामुणकर यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी 14 तळे येथे महामानवाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या भीमसैनिकांनी 14 तळे विचार मंचाच्या वतीने मोफत अन्न वाटप करण्यात आले. यावेळी तालुका सरचिटणीस महेश शिंदे, शहराध्यक्ष निलेश तळवटकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. रायगड जिल्हा परिषदेवर आजपासून प्रशासकीय राजवट लागू होणार आहे. विद्यमान जिल्हा परिषदेची मुदत रविवारी संपुष्टात आली असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यमान जिल्हा परिषद शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची सलग 5 वर्षे सत्ता राहिली. पहिल्या 2.5 वर्षासाठी राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांच्याकडे अध्यक्षपद होते, तर उर्वरित 2.5 वर्षासाठी शेका पक्षाच्या योगिता पारधी अध्यक्ष होत्या. मावळत्या जिल्हा परिषदेत 59 सदस्य होते, त्यापैकी शेका पक्षाचे 23, राष्ट्रवादीचे 12, शिवसेनेचे 8, भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी असे पक्षीय बलाबल होते. खारघर रेल्वे स्टेशन बाहेर भुयारी मार्गामधील रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी भाजप नेते प्रभाकर खरात यांनी केली असून त्यांनी यासंदर्भात सिडकोच्या खारघर येथील कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेत रविवारी या भुयारी मार्गामधील रस्त्याची डागदुजी करण्यासाठी सुरुवात झाली आहे. खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते, त्यामुळे सिडकोने हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा, जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही आणि वाहतूक कोंडीही होणार नाही असे प्रभाकर खरत यांनी सिडकोला दिलेल्या निवेदनात म्हटले होते. मुरुड नगर परिषदेने 2004 साली बांधलेली प्रियदर्शनी इमारत धोकादायक झाली होती, त्यामुळे तिला पाडण्यास रविवारीपासून सुरुवात झाली आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर व्यापाऱ्यांसाठी गाळे, तर पहिल्या मजल्यावर विविध समाजसेवी संघटनांसाठी खोल्या उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. परंतु इमारतीचा स्लॅब तसेच क्रॉन्क्रीटच्या असणारा स्लॅब कोसळून लोखंडी सळ्या दिसू लागल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती, त्यामुळे मुरुड नगर परिषदेने नगरसेवकांचा ठराव घेऊन ही इमारत पाडण्याचा निर्णय घेतला. या इमारतीमधील गाळेधारकांना रितसर नोटीस देऊन गाळे रिकामे करण्यासाठी अवधी देण्यात आला होता. त्यानंतर रविवारपासून इमारत पाडण्याची सुरुवात करण्यात आली आहे.